गुलाल पेढ्यांची उधळण मोर्या मोर्या असा तरुणाईचा जयघोष आणि हजारो गणेश भक्तांच्या साक्षीने तासगावचा दोनशे त्रेचाळीसावा ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात संपन्न झाला गणेश भक्तांच्या उपस्थितीने तासगाव शहर फुलून गेले होते सकाळी सहा वाजल्यापासून गणपती मंदिरात दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडाली होती पटवर्धन संस्थांच्या दीड दिवसाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन पावणे चार वाजता झाले कोणताही अनुचित प्रकार न होता रथोत्सव सुरळीत पार पडलाय तासगावचा गणपती उजव्या सोंडेचा असून तो नवसाला पावतो अशी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात ही ख्याती आहे गणपती पंचायतन आणि पटवर्धन संस्थांच्या या रथोत्सवास दोनशे त्रेचाळीस वर्षांची परंपरा आहे शहाण्णवपुटी गोपूर तीन मजली तीस फूट उंचीचा चारचाकी रथ गणेश भक्तांनी दोरखंडाच्या सहाय्यानं ओढण्याची राज्यातील एकमेव परंपरा आहे सार्वजनिक रथोत्सवाची सुरुवात परशुराम भाऊ पटवर्धन यांनी लोकमान्य टिळक यांच्या अगोदरच तासगावमधून केली होती सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन हा रथ ओढण्याची परंपरा आहे दोनशे त्रेचाळीसावा तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडला राज्याचे रथोत्सवास उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई युवा नेते रोहित पाटील खासदार संजय काका पाटील उपस्थित होते तर अशाच ताज्या अपडेटसाठी स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनेलला सब्स्क्रायब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा